राज्यभरात 15 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प श्री विठ्ठल चरणी करण्यात आला आहे। यंदा कोरोनामुळे आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत वचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी 11 वाजता आपल्या घरासमोर विठ्ठल रूपी वृक्षाची लागवड करून श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सिने अभिनेते व सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केलं। हे वेळापूर आहे, इथे अतिशय सुंदर जागा आहे, पालखीचं स्थळ राहिला पण इथे झाडं कमी आहे, याच्या पुढे झाडाचं वेळापूर म्हणून हे ओळखलं जावं आणि त्यासाठी आपले चेअरमन साहेब डॉक्टर बिसे ही सगळी मंडळी आता पुढाकार घेऊन तिथे प्रत्येक 2 झाडाच्या मध्ये एक देशी झाड आता ह्या प्रकारची शिशीची झाडं सगळी लावली आहेत। तर हे मला वाटतं गव्हर्नमेंटचे जे लोक असतात त्यांना आपला फक्त जॉब कसा तरी संपवायचा असतो, तर ते लोक त्यांना पण आपण चांगला जॉब कसा करायचा हे एकदा दाखवून देऊ आणि विविध प्रकारची 60 ते 70 प्रकारची रोपं इथं लागतील अशी व्यवस्था करू, त्यांना ट्रीगार्ड करू आणि ह्यानंतर मग इथं जी पालखी येतील तर ती संतांची सगळी आवडीची झाडे असतील आणि संतांची विचाररूपी सावली असतील ती आपल्याला झाडातनं दिसेल असा विचार करायचा आहे, म्हणून आजचा हा घाट आपण इथे आलेला आहे। या प्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त शिवाजी मोरे, डॉक्टर विकास ढगे पाटील, मधुकर मोरे, अजित मोरे, सूर्यकांत भिसे तसंच गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी उपस्थित होते।